मित्रांनो नमस्कार आर टी आय ॲक्ट दोन हजार पाच म्हणजेच माहितीचा अधिकार यामध्ये आपल्याला सगळ्यांना पडणारा एक प्रश्न की दुसरी अपील आपण कोणाकडं करावी आणि कशी करावीची अर्जाचा तो नमुना त्यानंतर सेकंड म्हणजे सेकंड अपील कशी केल्या गेली पाहिजे तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमधून आपण डिटेल बघणार आहोत परंतु तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो माहितीचा अधिकार दोन हजार पाच अंतर्गत दुसरी अपील करण्यासाठी काही सूचना आहेत त्या पुढील यामधील अपील कधी दाखल करावी आणि अपील कुठे दाखल करावी अपीलसाठी मुदत आणि अपीलसाठी अर्ज लिहिणे अर्जाच्या फॉर्मची तपासणी करणे अर्ज कसा पाठवावा माहिती पुरवण्यासाठी कालमर्यादा किती आहे आणि राज्य केंद्रीय माहिती एक कुठल्या आयोगाकडे आपल्याला ही माहिती मागे मित्रांनो आपण द्वितीय अपील केव्हा करतो जर तुम्हाला प्रथम अपिलीय अधिकाऱ्याचा निकाल समाधानकारक वाटत नसेल त्यावेळी किंवा जर सरकारी अधिकाऱ्याने दिलेली माहिती ही अपूर्ण चुकीची किंवा दिशाभूल ठरणारी आहे त्यानंतर तिसरा मुद्दा येतो यामध्ये जर लोकमाहिती अधिकारी किंवा प्रथम अपिलीय अधिकारी यांनी तुमची माहिती मिळवण्यासाठीचा अर्ज नाकारला असेल तर किंवा जर अपिली अधिकाऱ्याने दिलेल्या मुदतीमध्ये अर्जावर काही निर्णय दिलेला नसेल तर त्यानंतरचं येतं जर सहाय्यक लोकमाहिती अधिकाऱ्याने राज्य किंवा केंद्रीय लोकमाहिती अधिकाऱ्याकडे किंवा राज्य केंद्रीय माहिती आयोगाकडे अर्ज पाठवण्यास किंवा स्वीकारण्यास नकार दिलेला असेल जर सरकारी अधिकाऱ्याने माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत माहिती देताना घेतलेली फी अवाजवी आहे असे तुम्हाला वाटत असेल तर देखील आपल्याला अपील करतात आता प्रश्न नंतरचा येतो की अपील कुठे दाखल करावी त्यामध्ये राज्य माहिती आयोगाकडे जर प्रकरण राज्याच्या सरकारी अधिकाऱ्याशी संबंधित असेल अशावेळी त्यानंतर केंद्रीय माहिती आयोगाकडं जर प्रकरण केंद्राच्या अधिकाऱ्याच्या संबंधित असेल अशावेळी आणि अपिलीसाठी मुदत प्रथम अपिली अधिकाऱ्याने केलेला शेवटचा पत्रव्यवहार निकाल किंवा विनंती नाकारल्याचे पत्र मिळाल्याच्या तारखेपासून किंवा ठरवून दिलेली तारीख उलटल्यावर नव्वद दिवसाच्या आत आपण ही अपील केली पाहिजे आणि अपीलकर्त्याला माहिती न देण्याचे कारण राज्य केंद्रीय माहिती आयोगाने मान्य असल्यास नव्वद दिवसानंतर ही अपील करता येईल मित्रांनो अपिलीसाठी अर्ज लिहिणे एका पांढऱ्या कागदावर तुमचा अर्ज लिहा किंवा इंडिया डेव्हलपमेंट गेटवे पोर्टलवरून अर्ज डाउनलोड करा अर्ज हस्तलिखित किंवा टंकलिखित असू शकतो अर्ज इंग्रजी किंवा हिंदीत केंद्रीय माहिती आयोगाकडे पाठवायचा असेल तर किंवा त्या विशिष्ट राज्याच्या राज्य माहिती आयोगाकडे पाठवायचा असेल तर अधिकृत भाषेत असावा आता फॉर्म अर्जाच्या फॉर्मची तयारी करणे हवी असलेली माहिती अर्जात विहित नमुन्यात स्पष्टपणे नमूद आपण करायला त्यानंतर एका पानावर अनुक्रम निका तयार करा आणि त्यामध्ये अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्राचा क्रमांकासह नावे लिहा प्रत्येक कागदपत्राच्या पाच प्रती तयार करा दुसऱ्या अपिला अपिलाचा अर्ज माहितीची विनंती पहिला अपीलचा अर्ज लोकमाहिती अधिकाऱ्याला फी दिल्याचा पुरावा आणि त्या स्वसाक्ष्यांकित करा आणि तुम्ही स्वतःसाठी आणखी एक प्रत तयार करू शानंतरचा प्रश्न येतो होतो की अर्ज हा कसा पाठवावा अर्ज पाच प्रतिसह केवळ रजिस्टर पोस्टद्वारेच पाठवावा तसेच अर्जासोबत पोचपावती देखील जोडा तसेच केंद्रीय माहिती आयोगाकडे अर्ज ऑनलाईनही पाठवता येतो आणि यानंतर माहिती पुरवण्यासाठीची कालमर्यादा सर्वसामान्य प्रकरणाबाबतीत निर्णय साधारणतः तीस दिवसात देण्यात येतो अपवादात्मक स्थितीत ही मर्यादा पंचेचाळीस दिवसापर्यंत जाऊ शकते राज्य किंवा केंद्रीय माहिती आयोगाकडे अर्ज पोहोचल्याच्या दिनांकापासून निर्णयासाठी कालमर्यादा ही मोजली जाते हे होती मित्रांनो या संदर्भात द्वितीय अपील संदर्भात ती माहिती आपल्याला व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद